145 विधानसभा क्षेत्राचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आज आपल्या सोबत आहेत सलीम खान सर. सर काय सांगाल, कोणते मुद्दे घेऊन तुम्ही लोकांसमोर जाणार आहात या निवडणुकीमध्ये? या निवडणुकीमध्ये जनतेची समस्या, रोड, गटार, पाणी, दादागिरी बंद करायची आम्हाला इकडूनची जे सत्ताधारी आहेत त्यांनी आपल्या सत्तेच्या राजकारणाच्यावर सत्ता केली आहे व सत्ता काबीज करून ते धनाढ्य झाले आहेत अशा लोकांची आम्हाला त्यांना कुठून काढायचं आहे व ते आम्ही करणार. आमच्याबरोबर भीमसैनिक, मीमसैनिक दोन्ही सैनिक आमच्याबरोबर आहोत व आम्ही ते योग्य रीतीने पूर्ण करू व जनतेला न्याय देऊ, न्याय घेऊन देऊ. तर तुम्ही प्रचार करता एवढ्या दिवस झाला, कशाप्रकारे लोकांकडून एकंदरीत प्रतिसाद मिळतो? फार चांगला प्रतिसाद मिळतो. आपण बघितले आहेत की पुढे पाठीमागे सर्व लोक निस्वार्थपणे आमच्याशी जोडलेले आहेत, असं कोणतंही त्यांचा स्वार्थ नाही. फक्त ही आम्हाला आशा आहे की तो तीच लोक आम्हाला निवडणूक जिंकून देतील. मीराबाईंदरमध्ये एकंदरीत खूप मोठे प्रश्न आहेत, गंभीर समस्या आहेत, त्याच्यावरती तुम्ही येणारा काळामध्ये काय कशाप्रकारे काम करता? प्रथम तर आम्हाला शिक्षणाचा दर्जा वाढवावा लागेल. इकडे शून्य दर्जा आहे मीराबाईंदरमध्ये शिक्षणाचा, मराठी असो, इंग्लिश असो. ज्या सत्ताधारी पार्टी आहेत त्या लोकांनी आपली सत्ता राबवण्यासाठी प्रायव्हेट स्कूल काढले, 1.5-2 लाख रुपये त्यांच्या फी आहेत. ते हे प्रश्न अगोदर सोडवतं. नंतर दुसरा प्रश्न आहे हॉस्पिटल्स, हॉस्पिटॅलिटीज बरोबर नाही तिकडे, रस्ते गटारी, लोकांना कामगार नाहीत, अशा लोकांच्या सर्व समस्या मी जातीने लक्ष देऊन सोडवणार आहे. तरुणांचे प्रश्न गंभीर होत चालले, दिवसेंदिवस बेरोजगारी वाढत चालली आहे, त्याच्यासाठी तुम्ही काय करू शकता? त्याच्यासाठी नवीन कामगार आपण योजना राखू, नवीन कारखाने इकडे प्रोत्साहित करू, त्यांना लोनची भरपाई करून देऊ, लोन मिळून देण्याची हे करू, तजवीज करू आणि योग्य रीतीने आपण काम करणार आहोत, सिस्टमॅटिक काम करून त्यांना रोजगारांची हमी देऊ. सर तुम्ही कशाप्रकारे विधानसभा निवडणूक बघतायत? भाजपचे नरेंद्र मेहता असतील, गीता जैन असतील, काँग्रेसचे उमेदवार देखील विधानसभेच्या रिंगणात आहात, तर तुम्ही कशाप्रकारे बघतात एकंदरीत निवडणुका? सांगायचं म्हणजे की मीराबाईंदरमध्ये जी जनता आहे आणि एवढ्या वर्षामध्ये 70 वर्षामध्ये हे जनता दुखावली गेली आहे यांच्याशी व त्यांचा त्यांना कळतं आहे आता की आपल्याकडे पर्याय नव्हता, पण आता सध्या आपल्याकडे पर्याय आहे. वंचित बहुजन आघाडी व प्रकाश आंबेडकर, डॉक्टर भीमराव आंबेडकरचे संविधानाला मानणारे लोक आमच्यामध्ये फार जोडले आहेत व लोकांना आता तारखेला कळून चुकले आहे की आपण जर वंचितला निवडून न दिल्या तर आपलं नुकसान होईल. म्हणून सर्व जनता माझ्याकडे ह्या आशेने बघते की आम्ही वंचितला निवडून देऊ. सलीम खान सर आपल्यासोबत आहे, त्यांचं नेमकं हेच म्हणणं आहे की येणाऱ्या विधानसभेमध्ये मोठ्या प्रमाणावरती जो गेल्याच वेळेस सत्ताधाऱ्यांनी भ्रष्टाचार करून जे काही केलेलं आहे ते संपूर्णपणे नष्ट करून योग्य तो निर्णय मीराबाईंदरकर देण्याचा प्रयत्न करणार आहेत. व्हिडिओ जनदर्शन भाटकरसोबत भाविक पाटील, MB लाईव्ह.